हार दिख, हार दिख राहुल विटा। आज भीमा कोरेगाव शौर्य दिवस आहे या दिवशी देशभरातून लाखो अनुयायी भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला भेट देण्यासाठी येत असतात या युद्धाला गेल्या दोन वर्षापूर्वी दोनशे वर्षं पूर्ण झाली होती आणि याच याच ठिकाणी या अनुयायांच्यावरती अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुदा अनुयायांच्यावरती हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानिमित्तानं भीमा कोरेगावचं जे युद्ध ज, कोरे वेग वेग आहे ते युद्ध पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेलं होतं आज आपल्यासोबत याच प्रसंगा भीमा कोरेगावच्या वेगवेगळ्या पैलूंवरती प्रकाश झोत टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक सचिन गरुड प्राध्यापक सचिन गरुड हे इतिहास अभ्यासक आहेतच पण फुले शाहू आंबेडकर आणि डाव्या चळवळींचे ते कार्यकर्ते आहेत सर स्वागत आहे तुमचं भीमा कोरेगावचं जे युद्ध आहे जे अठराशे अठरा साली झालेलं युद्ध ह्या युद्धाच्या अगोदरची जी पार्श्वभूमी होती ती नेमकी काय होती भीमा कोरेगावचं जे युद्ध आहे साधारणतः त्याला दोन हजार अठरा साली दोनशे वर्ष पूर्ण झाली आपण दोनशे वर्षाचा जरी हा विचार केला दोनशे वर्षाच्या कालखंडामधला हा विचार केला तर नंतरच्या कालखंडामध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्या अगोदरची दीडशे वर्षं ब्रिटिशांच्या राजवटीची होती ब्रिटिशांची राजवट प्रस्थापित होण्याचा तो दिवस एक महत्त्वाचा दिवस मानला जातो पण मुख्य मुद्दा हा आहे की भीमा कोरेगाव जे युद्ध झालं आणि ते युद्ध होण्यामागची जी एकूण वेगवेगळी वेग जी कारणं होती जे वेगवेगळे परिणा म्हणजे परिमाण होते त्या त्याला एक ऐतिहासिक अशी पृष्ठभूमी आहे महत्त्वाचा एक आणखी मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की भीमा कोरेगावचं जे युद्ध आहे ते साधारणतः इतिहासामध्ये पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेलं आहे ही गोष्ट पहिल्यांदा आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे बऱ्याचशा सगळ्या इतिहासांच्या जुन्या पुस्तकांमध्ये भीमा कोरेगावच्या युद्धाचा उल्लेख अँग्लो मराठा वॉर असं केलेलं आहे म्हणजे मराठा आणि इंग्रज यांच्यामधले युद्ध ह्या गोष्टीकडं आपण नंतर येऊच परंतु ही आ, जी युद्धाची पार्श्वभूमी आणि हे जे टायटल आहे मरा अँग्लो मराठा वॉर आणि ज्याला आपण पेशवे आणि इंग्रज युद्ध म्हणतो ही बाजू खऱ्या अर्थानं त्या इतिहासाच्या एकूण अनुषंगाने ती आपल्याला विचारात घेऊन ती नीट पाहिली नी पाहिजे मुद्दा असा आहे की मी मग अशी म्हणालो की पेशवे आणि इंग्रज असं जर आपण जेव्हा युद्धाचं त्याचं स्वरूप सांगतो आहे आणि त्या काळातल्या इंग्रज आणि इतर सगळ्या ज्या लेखकांनी आहे त्या इतिहासातल्या जुन्या पुस्तकामध्ये किंवा मिलिटरी आणि वॉरच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकांमध्ये अँग्लो मराठा वारा असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे गैरसमज असा होण्याचा होण्याची एक मोठी शक्यता आहे की हे मराठा आणि महारवटालियन यांच्यामध्ये युद्ध झालेले जे की दोनशे वर्षापूर्वी असा गैरसमज पसरून तिथे येणाऱ्या अनुवयांवर हल्ला झाला आणि नंतर जे राजकारण झालं त्याच्यावर आपण नंतर बोलणारच आहे तर त्याला धरून ही पार्श्वभूमी नीट तपासली पाहिजे याच्यातला मुख्य मुद्दा जो आहे तो आपण सुरू करूया साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापासून महाराष्ट्रातलं जे सर्वात पहिलं इतिहासाचं पर्व जे सुरू होतं ते स्वराज्याचं पर्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि ताराबाई यांच्याशी ते जोडलेलं आहे ज्याला आपण शिवकाल किंवा मराठा काल म्हणतो आणि किंवा मरा मराठी सत्तेचा कालखंड असं म्हटला जातो आणि हा मराठी सत्तेचा कालखंड जो आहे तो साधारणतः सतराशे सातपर्यंत बघितला जातो सतराशे सातला काय घ्या झालं की औरंगजेब महाराष्ट्रात आलेला होता छत्रपती संभाजींना मारल्यानंतर आणि मग त्याला असं लक्षात आलं औरंगजेबला की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजीनं उभं केलेलं राज्य जे आहे ते आपण ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यानिमित्तानं तो मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला आणि ह्या मुघलांच्या फौजेच्या विरोधात इथली स्वराज्यातली खेडपाडी आणि शिवाजी महाराजांनी उभं केलेले जे स्वराज्यातले सगळे सैन्य होतं ते एकवटून लढलं आणि त्या दरम्यान संभाजी महाराजांची हत्या पण झालेली होती आणि त्यामुळे चिडून जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेतनं मराठी जनतेनं औरंगजेबाचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार केला की औरंगजेबाला निराशेने अहमदनगरला सतराशे सातमध्ये मृत्यू आला तर सोळावं शतकपासून तर सतराशे सातपर्यंतचा कालखंड जो आहे तो साधारणतः मराठा कालखंड आहे आणि नंतरचा कालखंड जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा सतराशे नंतर परत आला इथं महाराष्ट्रात आणि त्याचं ताराबाईशी वारसावरणं भांडण सुरू झालं आणि ते भांडण सुरू झाल्यानंतर मध्यस्थी जी केली ती अर्थात पेशव्यांनी केली बाळाजी विश्वनाथ भटाने आणि ती मध्यस्थी करत असताना सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी असे दोन छत्रपती महाराष्ट्रात स्वराज्याचे निर्माण झाले आणि तिथून पेशव्या पद पेशव्या या पदाचं महत्त्व वाटलं आणि सुरुवातीचा जो कालखंड आहे म्हणजे राजकीय कालखंडाबद्दल आपण बोलतो आहे तर सुरुवातीचा जो कालखंड आहे तो राजकीय कालखंड पेशवेपदाचा उदय झाल्यानंतर ज्याला पूर्वार्ध म्हणू त्याच्यामध्ये पेशव्यांचं फार महत्त्व नव्हतं पण ते वाढत चाललेलं होतं आणि नंतरच्या कालखंडामध्ये मराठा राज्य जे ज्याला मराठा कॉन्फेडरेशन म्हणतात मराठा मंडळ म्हणतात ते भारतभर पसरत गेलं एका अर्थाने म्हणजे अनेक इतिहासकार असं म्हणतात की इंग्रजांनी शेवट भारत कोणाच्या ताब्यातनं घेतला तर तो मराठ्यांच्या ताब्यातनं घेतला असं इंग्रज म्हणतात कारण वेगवेगळ्या वे शिवाजी महाराजांनी ही जी काही मूर्तमेढ करून ठेवली ती स्वराज्याची ती फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती तो वेगवेगळे मराठी सरदार उदयाला आले आणि त्यांची भारतभर एक ताकद निर्माण झाली परंतु महाराष्ट्रात वेगळ्या अर्थानं म्हणायचं झालं तर ती मराठी ताकद कुठं दिसत नव्हती सतराशे सातच काय तर नंतर पहिला जो होता जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं ज्याची तुलना केली जाते की पहिला बाजीराव त्याचा शोकांत झाला तो चांगला वीर योद्धाही होता आणि मस्तानीच्या प्रकरणाबद्दल तो प्रसिद्धही झालेला होता परंतु नंतरच्या पेशवाईमध्ये ज्याला उत्तर पेशवाई म्हणतात उत्तर पेशवाईमध्ये मराठा छत्रपतीचं महत्त्व काहीच राहिलं नाही तो नामधारी राहिला आणि पेशव्यांचं वर्तु म्हणजे महत्त्व इतकं वाढलं सत्तावरचं इतकं वाढलं की एका अर्थानं त्याला मराठा राज्य किंवा मराठी राज्य म्हणता येत नव्हतं त्याला पेशवाई म्हणायला लागली आणि पेशवाई साधारणतः जातींच्या भाषेत बोलायचं झालं मराठा राज्य जर म्हटलं तर शिवाजी महाराजांचं एका अर्थानं सर्व जातीय समतेचं राज्य होतं आणि पेशव्यांचं जे राज्य होतं ते अर्थात जातीय उतरंडीवर कोकणस्थ ब्राह्मण पहिल्यांदा सत्ताधारी होते आणि मग वेगवेगळ्या जातीची उतरंड आणि त्यांचे दर्जे ठरवून देण्यामध्ये उत्तर पेशवाई कामाला लागलेली होती पेशवाईचं राज्य हे ब्राह्मणी धर्मशास्त्राला आहे असं वारं वारंवार उत्तर पेशवाईमधले सगळे बऱ्यापैकी नानासाहेबपर्यंत प प दुसऱ्या बाजीरावापासनं यांच्या अनेक निवाड्यांमध्ये दिसतं आणि म्हणून राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर ही उत्तर पेशवाई अत्यंत जातीच्या दृष्टीने जुलमी झाली तिने शेतकऱ्यांवर प्रचंड कर लादला अनेक शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर रावबाजी आणि नंतरच्या नानासाहेब पेशव्यांनी शेतकऱ्यांशी क्रूर वर्तन केलं आणि टॅक्स देत नाही म्हणून त्याचबरोबर स्त्रियांच्याबद्दल प्रचंड शोषण वाढलं वाईट भाषेत बोलायचं झालं तर हा जो पुण्याचा बावन खनिज आहे एका अर्थानं व्यभिचार आणि लैंगिक शोषणाचा एक मोठा आड्डा मानला होता पेशवाईमध्ये आणि वेगवेगळ्या जे निवाडे आले जातींचे त्याच्यामध्ये ब्राह्मणी वर्चस्व टिकून देण्यासाठी आणि वेगवेगळ्या जातींची उतरण लावण्यासाठी वेगवेगळे न्यायालयीन निवाडेसुद्धा त्या काळामध्ये दिले जातो म्हणजे एका अर्थानं ब्राह्मणी सरंजामशाही जी आहे वेगळ्या पद्धतीनं उत्तर पेशव्यामध्ये बळ बळकट झाली आणि सर्वात खालची गावाकुसाबाहेरची जी आश्वृश्य जे मानली जाणाऱ्या जाती होत्या त्यांच्यावर प्रचंड शोषण पीडन दमन लादण्यात आलं आणि त्यामधूनच जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी आश्वृश्य जात आहे महार तिच्यामधला एक वेगळा प्रतिकाराचा उद्रेक भीमा कोरेगावच्या निमित्तानं राजकीय पार्श्वभूमीवर झाला तो सामाजिक सगळ्या अत्याचारातनं जरी आलेला असला आणि मग इंग्रजांच्या बाजूला जाऊन परकीय सत्तेच्याबरोबर जाऊन ह्या महारांनी इथल्या पेशव्यांचं राज्य मोडीत काढलं अठराशे अठराला आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं तर खऱ्या अर्थानं मी राजकीय आणि थोडी त्या अर्थानं आलेली सामाजिक पार्श्वभूमी ही सांगितलेली आहे म्हणजे हे युद्ध जे आहे ते इंग्रज मराठा नसून पेशवा आणि इंग्रजांचे आहे हो, असं म्हणायला लागतं हो हो असंच आत, आहे ते आता मला ह्या प्रत्यक्ष युद्धाच्या घटनेबाबत जाणून घ्यायचं आहे की ज्यावेळेस पेशव्यांच्याकडून नेतृत्व कोण करत होतं आणि इंग्रजांच्याकडून नेतृत्व कोण करत होतं भीमा कोरेगावच्या युद्धाच्याबद्दल आणखी एक गोष्ट इथं नोंदवली पाहिजे ती अशी आहे की जेव्हा सगळे आपण भारतातले इतिहासाचे पाठ्यक्रमाची पुस्तकं बघतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या युद्धांचा उल्लेख केला जातो आणि त्या युद्धांमध्ये जाणीवपूर्वक भारताचे पाठ्यक्रम ठरवणारे जे बोर्ड आहे अभ्यास मंडळ आहेत त्यांच्यामध्ये ब्राह्मणी विचार किती प्रभावी असतात त्यांनी जाणीवपूर्वक भीमा कोरेगावच्या युद्धाला अजिबात कुठेही जागा दिलेली नाही ते दडवलेलं आहे दुर्लक्षित ठेवलेले आहे त्याचा उल्लेखही कुठं केला आहे मराठी कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये भीमा कोरेगावचे युद्धाबद्दल आजपर्यंत कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये शिकवण्यात आलेलं नाही त्याचा पाठ्यक्रमच नाही त्याचा उल्लेख केला नाही या अर्थाने ते दडवून टाकलेलं आहे परंतु जेव्हा जुनी पुस्तकं आपण हाताळायला वाचायला सुरुवात करतो म्हणजे मी उदाहरण देईल की किंग किंगकेड चार्लस आणि पारसनीस यांचं ब्रिटिश स्कूल ऑफ मिलिटरी नावाचं तिसऱ्या खंडामध्ये भीमा कोर कोरेगावच्या युद्धाचं वर्णन आहे पेशवे दप्तरामध्ये भीमा कोरेगावच्या युद्धाच्याबद्दल वेगवेगळे वर्णनं येतात परंतु ती कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये मो अभ्यासक्रमामध्ये मो चर्चेला आलेली नाहीत आणि दुसरी गोष्ट नोंदवण्यासारखी होती की ती बाबासाहेब आंबेडकरांची जी आ, दलित मुक्ती संघर्षाची चळवळ पुढं आल्यानंतर जाती अंताची चळवळ पुढं आल्यानंतर भीमा कोरेगावचं एक वेगळं महत्त्व अधोरेखित झालं त्याच्यामध्ये त्याचबरोबर नंतर पोस्ट आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर वेगवेगळ्या चळवळींमध चळवळीमधनं वेगवेगळी जी पुस्तकं लिहिली गेली नॉन अॅकॅडमिक असतील थोड्याफार अर्थाने थोडं अकॅडमिक अशी पुस्तकं जी अकॅडमिक पुस्तकं लिहिली गेली त्याच्यामध्ये भीमा कोरेगावचा थोडा उल्लेख आला म्हणजे तो ह्या मध्य प्रवाहामध्ये ज्याला मुख्य प्रवाह म्हणतो त्या इतिहासाच्या कक्षेच्या बाहेरच होता तर मुद्दा असा आहे की भीमा भीमा कोरेगावचं युद्ध जे असं कायम वगळण्यात का आलं तर त्याच्याबद्दलची एक जी काही एक म्हणूया त्या प्रतिकाराचा एक इतिहास पुढे येईल आणि त्याच्या अंगानं ब्राह्मणी शोषणाचं एक वेगळं अंग आणि ब्राह्मणी इतिहासाचं एक वेगळं अंग उघड होईल याची एक भीती त्या काळातल्या त्या सगळ्या लोकांना होतं त्यामुळं ही एक महत्त्वाची अभ्यासाची किंवा वेगळ्या अर्थाने एक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग इथं सांगितला पाहिजे तो असा आहे की भीमा कोरेगावचं जे युद्ध आहे ते आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याचं नेतृत्व जे करत होता तो अर्थात दुसरा बाजीराव होता त्याला राव बाजी असं फुल्यांच्या साहित्यामध्ये वारंवार म्हटलेले फुल्यांनी किंवा लोकहितवादींनी किंवा नंतर अनेक आलेल्या चांगल्या मराठीतल्या किंवा इंग्रजीमधल्या चांगल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये रावबाजीचं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन आलेलं आहे आणि हा रावबाजी जो होता हा अत्यंत विचित्र असा पेशवा होता ह्या काळामध्ये म्हणजे काहीच कर्तृत्व नव्हतं याचं याचा भवि बहुतेक कालखंड हा आयुष्य आरामामध्ये स्त्रियांच्या सोबतीत ज्याला जलक्रीडा करण्यामध्ये स्वतःला तो कृष्ण समजायचा आणि स्त्रियांमध्ये राहायचा विडे भरवायचा ब्रह्मभोजनं त्याच्यानंतर दान दक्षिणा याच्यामध्ये हा सगळा पेशवाईचा कालखंड आहे ह्या सगळ्या कालखंडामधले पार्श्वभूमी अजूनही लक्षात घेतली पाहिजे शोषणाची ही अशी महत्त्वाची पार्श्वभूमी होती की मी जसं शेतकऱ्यांच्या शोषणाबद्दल बोललो की स्त्रियांच्या शोषणाबद्दल हे वारंवार मोकळेपणानं बोललं पाहिजे की रावबाजीचं एवढी दहशत होती की तो सरदारांना आणि इतरांना तो वाड्यावर पुण्यामध्ये जेवणा जेवणावळ्यांना बोलवायचा आणि त्यांच्या बायकांना घेऊन यायला सांगायचा आणि त्या धाकाने अनेक लोक भेदरलेले असायचे म्हणजे इतकं वाईट पद्धतीचं हे म पर्व आहे पेशवाईतलं की जेव्हा हा रावबाजी वाईला येतो आहे असं म्हटल्यानंतर तेव्हा ल लो, लोक हितवादींनी शतपथनामध्ये लिहून ठेवले की अनेक स्त्रियांनी त्याच्या धाकानं उड्या मारल्या विहिरीत आणि पाण्यामध्ये आणि आत्महत्या केली की आपली विटंबना होऊ नये म्हणून या अर्थाने तर जवळजवळ म्हणजे रावबाजीचाच नाही उत्तर पेशवाईतला जवळजवळ सतराशे आपण जर म्हटलं ना पन्नासपासून पुढं तर अठराशेपर्यंतचा कालखंड हा कालखंड स्त्रियांनी आत्महत्या केलेल्यांचा कालखंड म्हणून पाहिला पाहिजे इतक्या स्त्रियांनी आत्महत्या केल्या की याच्यामध्ये अर्ध्याहून अधिक स्त्रिया ब्राह्मण स्त्रिया आहेत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे तर एवढ्या वाईट पद्धतीचं शोषण स्त्रियांचं त्या काळामध्ये होतं आणि दलितांचं मी अर्थात सांगितलंय दलितांचं वर्णन साधारणतः खूप जणांचा आक्षेप असतो की असं नेमकं घडलं होतं का परंतु त्या काळातली काही पुस्तके म्हणजे फुल्यांच्या याच्यात आहे मुक्त साळवेचा निबंध आहे त्याचबरोबर त्याच काळामध्ये लिहिलेले आहेत ते पेशवाई बुडल्यानंतर फुल्यांचा उदय झाला आणि मुक्ता साळे फार काही कालखंड येतो एकमेव असा दस्तावेज आहे की ज्याच्यामध्ये दलितांच्या दुःखाबद्दल लिहिलेलं आहे महार मांगांच्या निबंधामध्ये त्याचबरोबर आपले नावी जोशी आहेत आणि त्यांनी पुणे वर शहराचं वर्णन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हे वर्णन केलं आहे की जे आ, त्या काळातले महार मांग होते त्यांच्या गळ्यामध्ये मडकं बांधण्यात आलं थुंकू नये म्हणून जमिनीवर आणि पाठी कमरेला झाडू बांधण्यात आलं ते चालले तर तो रस्ता झाडला गेला पाहिजे स्वच्छ झाला पाहिजे आणि त्यांची थुंकी जमिनीवर पडू नये एवढंच तर पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ह्या अस्पृश्य जातींनी येऊ नये संध्याकाळी आणि सकाळी की ज्यांच्या सावल्या लांब पडतात आणि विटाळ होतो वरच्या जातीतला आणि ब्राह्मणांना म्हणून ते दुपारच्या दिवशी निघायचे की दुपारच्या वे वेळेस सूर्य मध्यानीला डोक्यावर असायचं आणि आपली पायरी स्वतःच्या पायाखाली असायची अशा असं हे सगळं वातावरण होतं आणि या सगळ्या वातावरणामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट नोंदवली पाहिजे की असं असतानासुद्धा पेशव्यांचं सैन्य नेमकं कोणाचं होतं याच्याकडं किंवा पेशव्यांच्या सोबत असणारे काम करणारे वेगवेगळ्या जातीचे लोक होते मराठा जसे होते मुसलमान होते अरब होते आणि महार मांग सैन्यसुद्धा होता म्हणजे दलित जातींमधलं पण ह्या सैन्यांमध्ये एक असा एक गट असा होता की जो ह्या सगळ्या वाईट स्थितीवर नाराज होता जो महारांचा मोठा गट होता आणि त्याचं नेतृत्व असं म्हणतात दुसरा सिद्धनाक करत होता आणि ह्या सिद्धनाकानं दुसऱ्या बाजीरावला असं म्हटलं की आज ना उद्या इंग्रज आपल्यावर हल्ला करणार आहात आणि इंग्रज हल्ला करतील त्यावेळेस तुम्हाला तर सैन्याशिवाय पर्याय नाही आणि आमच्याशिवाय देखील तुम्हाला पर्याय नाही त्यामुळे आम्ही तुमच्या बाजूनं लढू आणि जीवाची पराकाष्ठा करून इंग्रज सैन्याला आम्ही परतवून लावू किंवा पराजित करू परंतु त्या बदल्यात पेशवाईचं राज्य तुमचं सरकार आम्हाला काय देणार आहे तर हा कराराची बोलणी म्हटली जाते एका अर्थाने तर सिद्धनाकाला दुसऱ्या बाजीरावानं असं ऐकवलं की हे पेशवाईचं राज्य आहे आणि हे ब्राह्मणी राज्य आहे आणि हे धर्मशास्त्राप्रमाणे चालेल त्याच्यामुळे तुमच्या स्थानामध्ये काही बदल होणार नाही तुम्ही आम आमच्याकडनं लढा अन्यथा इंग्रजांकडनं लढा आम्हाला काही फरक पडणार नाही तर महत्त्वाची गोष्ट अशी झाली की हे जे नाराज झालेले सैन्य होते ज्यांनी बाजीरावाला इशाराही दिला होता की आमच्या गुलामगिरीबद्दल आमच्या स्थानाबद्दल आमच्या अपमानाबद्दल आमच्या मानवी हक्काबद्दल तुम्ही काहीतरी राज्यकर्ता म्हणून निर्णय घ्या अन्यथा आम्ही नाईला जाणं परकीय जी आहे जी साता समुद्र प पलीकडनं जे इंग्रज ब्रिटिश आलेले त्यांच्यासोबत जाऊ हा पर्याय आम्हाला खुला आहे तर हे जे काही दिसतं आहे हा बदलाचं एक खूप इतिहासकार आणि खूप चळवळीतले वेगवेगळे प्रवाह असं म्हणतात की दलितांनी कधी इतिहासामध्ये विद्रोह केला नाही प्रतिकार केला नाही ही गोष्ट वास्तवाला धरून नाही आहे दलितांनी वेळोवेळी विद्रोह केलेला आहे निषेध नोंदवलेला आहे फक्त त्याचं स्वरूप प्रत्येक वेळी वेगळं आहे आणि ते कधी ना कधी वेगळ्या पद्धतीमध्ये कदाचित ते अपयशी ठरलं असेल काही ठिकाणी त्यांना यश आलं पुन्हा ते परतवून लावण्यात आले असेल तर ती अशी खंडश अशी इतिहासाची प्रक्रिया आहे तर ह्या कालखंडामध्ये शिदनाक आणि त्याचा एक मोठा गट हा इंग्रजांच्या सैन्याला जाऊन मिळाला आणि मग भीमा कोरेगावच्या महत्त्वाच्या युद्धाच्या पार्श्वभूमी आणि त्या बाबतीत आपण जर बघितलं तर त्याचं नेतृत्व बाजीराव जरी करत असलं तर बाजीरावात जवळजवळ साधारणतः अठ्ठावीस ते तीस हजाराचं सैन्य होतं आणि ही एकतीस ज एकतीस डिसेंबर स अठराशे सतराची रात्र होती बाजीराव त्या भीमा नदीच्या काठी ज्याला कोरेगाव म्हणतो त्याच्यावर चाल करून गेलं होतं आणि तिथं इंग्रजांचं थोडंसं सैन्य सा होतं की जे केवळ आठशे सैन्य होतं आणि तिच्यात सर्वात महत्त्वाचा जो आकडा तिथंसुद्धा आठशे जणांमध्ये अनेक लोक होते म्हणजे जसे इंग्रज होते अल्पसंख्य त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मुसलमान होते तर मुद्दा त्यातला असा आहे की बाजीरावाचे जे सैन्य होते साधारणतः अठ्ठावीस हजाराचा तो आकडा आहे आणि अठ्ठावीस हजारांमध्ये मो मोठं घोटदळ होतं प्रचंड शस्त्रसाठा होता तोफा होत्या आणि त्यांचे म सरदार जे होते ते दिग्गज सरदार होते त्याच्यामध्ये विंचूरकरांचं नाव आहे त्याच्या बापू गोखले हा सरसेनापती होता त्याच्याबरोबर त्रिंबकजी डेंगळे वगैरे होते आणि इंग्रजांच्या बाजूनं मोठा जो आपला मोठ्यात मोठा आकडा आहे तो पाचशे महार ज्याला पहिली बटालियन महारांची जी म्हणतात जे बॉम्बे लाईट इन्फंट्री मरीन लाईनची जी आलेली होती आणि नंतर पुढं ती अठराशे नव्वदला महार रेजिमेंट झाली ते पाचशे महारसैनिक आणि त्याच्यासोबत असलेले इतर वेगवेगळ्या जातीचे सैन्य आणि त्यांचा नेता जो होता म्हणजे कॅप्टन स्टँटन जो होता या दोघांमध्ये भीमा नदीच्या गाठी त्या कोरेगावला रात्रीच गाठ पडली एकतीस डिसेंबरला आणि सकाळी नऊ वाजता युद्ध सुरू झालं एक जानेवारीला आणि रात्रभर ते रा, रात्रीपर्यंत युद्ध चाललं आठ नऊपर्यंत नंतर मात्र पेशव्यांनी पळ काढायला सुरुवात केला आणि नंतर ते पळून गेले आणि पळून गेल्यानंतर एवढ्या मोठभर सैन्यानं इंग्रजांच्या आणि ज्याच्यामध्ये सर्वात मोठी शर्त केली महारा महार सैन्या सैनिकांनी आणि पेशव्यांना पळून जावा लागला हा जगाच्या इतिहासातला एक मोठा असा प्रसंग आहे असं इंग्रजांनी अनेक पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून त्याच्या स्मरणार्थ त्यांनी अठराशे एकवीस मध्ये तिथं स्तंभ पेशवे पळून गेले पण आताचे जे विचारवंत आहेत काही संघटनेतले काही प्रवक्ते असतात ते म्हणतात की पेशवे पळून गेले नाहीत त्यांनी गणिमी कावा पद्धतीने ते गेले आणि याच्यानंतर काही उपत्य पण असतात की काय मांडणी होते की हे युद्ध झालंच नाही हे युद्ध स्वतःच्याच राष्ट्रातल्या लोकांच्या विरोध म्हणजे राष्ट्रद्रोव आहे अशा प्रकारची देखील मांडणी होती याबद्दल काय सांगाल हा मी सुरुवातीला महत्वाचा मुद्दा सिद्ध नाखाच्या निमित्ताने सांगितला होता सिद्धार्थानं बाजीरावाला हा प्रस्ताव दिलेला होता आणि जो ज्याच्याकडं आपण देशद्रोहाचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे शेवटाला पहिला मुद्दा तीन युक्तिवाद केले जातात पहिले युद्ध पहिल्या युद्धाच्या निमित्तानं असा युक्तिवाद केला जातो की युद्ध झालंच नाही दुसरं दुसरा, दुसरा युक्तिवाद असतो की युद्ध झालं परंतु एवढं मुठभर सैन्य वगैरे काही जिंकलं नाही इंग्रजांचं सैन्य पेशवेच आले त्यांनी हल्ला करून बघितला आणि त्यांना वाटलं मनमानी केल्यासारखं त्यांना वाटलं की आता नको आपण माघार घ्यायला पाहिजे आणि ते माघारी निघून गेलं आणि त्याला शब्द असा वापरला आहे की माघार घेतली आता शब्द केले जातात दुसरा शब्द असा वापरला जातो की आम्ही गनिमी कावाने लढलो आत्ता अठ्ठावीस हजाराची फौज गनिमी कावाने आठशे लोकांच्या विरोधात लढते ते पण त्यावेळेसची जंगल थंडी थकलेले महार होते शिरूर ते शिरूरपासून चालत आलेले होते पोटात अन्नाचा कण नव्हता त्यावेळेस प्रचंड कडाक्याची थंडी होती जानेवारी आत्ता असते तशी त्यावेळेस आणि अत्यंत थकलेल्या आणि कुठलीही त्यांना सोर्सेस मिळणार नाही अशी ना अवस्था असताना या सैन्यानंच गनिमी कावा करून या सैनिकांना जवळजवळ पळायला भाग पाडलं हे खरं वास्तवचित्र आहे परंतु युद्ध झालं नाही असं म्हटलं तर अनेक ठिकाणी याचे पुरावे मिळतात युद्ध झालं आहे तो स्तंभ महत्त्वाचा पुरावा आहे युद्ध झाल्याचा त्याला तुम्ही नाकारू शकत नाही दुसरं महत्त्वाचा भाग आहे की युद्ध युद्धातनं युद्धा पळ काढला नाही गनिमी कामाने लढलं तर तर ही फार हास्यास्पद अशी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कामाने जो स्वराज्य उभं केलं आणि आपल्या सैनिकांना गनिमी कामाचं जे शिक्षण दिलं किंवा जो वसा दिला तो पेशवाईमध्ये कोणत्या कोणत्या युद्धामध्ये दिसतं हे अनेक इतिहासकारांनी नंतरच्या कालखंडामध्ये बाजीराव वगळता म्हणजे पहिला बाजीराव वगळता नंतरच्या युद्धामध्ये दाखवून द्यावं असं कुठल्या युद्धामध्ये गनिमी कावांचे कोणतेही उदाहरणं बघायला मिळत नाही आणि एवढं मोठं सैन्य घेराव घातल्यानंतर इंग्रजांना त्यांची काही खबरबात त्यांचे गुप्तहेर सगळी माहिती असताना ते ज्या पद्धतीनं व्यूहरचना करतात त्या सगळ्या व्यूहरचनेचा अभ्यास केल्यानंतर सरळच दिसतं की हे एक पराभूत काय म्हणतात मनोवृत्तीनं लढलेलं युद्ध होतं सुरुवातीलाच त्याने त्याच्यापुढं हार मानलेली होती आणि नंतरही मार खाऊन ते पळालेलं होतं असं त्याचं स्वरूप होतं आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याकडे येतो की महार सैनिकाने देशद्रोह केला सरळ सरळ तो आरोप आहे दुसरं सुद्धा सौम्यपणाने म्हटलं जातं की महार सैन्य आपल्या भारतात जाती व्यवस्था हे मान्य करतात दोन्ही गट मान्य करतात म्हणजे इकडचे पण उजवे पण आणि डावे पण आणि उजव्यांचं म्हणणं काय प्रतिगाम्यांचं की आहे जाती व्यवस्था पण ती एवढी जाचक नाही आहे आणि ती काय एवढी त्रासदायक नव्हती आम्ही गुण गुन्ह्या गोविंदाने राहायचो आमचं गाव एकोप्यानं राहायचं वगैरे अशी एक गौरवीकरणाची गावाची भावना ब्राह्मणी गावाबद्दलच्या नॅरेटिव्हमध्ये येत असते आणि मग ते सांगतात की आम्ही असताना असं गुन्ह्या गोविंदाने राहत असताना इंग्रजांनी फोडा आणि जोडा आमच्यामध्ये नितीनं काय केलं आमच्यापासनं हे आमचे गरीब बांधव फोडले आणि त्यांच्या डोक्यामध्ये आम आमच्याबद्दलचं विष भरलं आणि मग आमच्यावर त्यांना सोडलं आणि मग ते देशद्रोही झाले म्हणजे का तर त्यांना जाणीव नव्हते जातीच्या एका समजेपोटी गैरसमजात ते इंग्रजांना जाऊन मिळाले आणि नंतर ते आमच्यावर चाल करून आले आणि ही कृती मात्र आ, ही देशद्रोहाची होती किंवा एकतर त्यांना ती थोडी जाणीव असावी किंवा नसेल परंतु ही मुख्यतः इंग्रजांनी वापरून घेतलेली अशी कृती होती आणि त्याच्यामध्ये दलित बळी पडले ते देशद्रोही झाले असं म्हटलं जातं परंतु एक गोष्ट इथं म्हणजे महत्त्वाची ज्याला म्हणतो अधोरेखित केली पाहिजे राष्ट्र नावाची कन्सेप्ट जी आहे देश नावाची जी कन्सेप्ट आहे संकल्पना देश हा कधी निर्माण होतो इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर राष्ट्र कसं घडत असतं असं जर बघितलं तर आधुनिक कल्पना आहे राष्ट्रराज्य ही कल्पना आणि आपल्याकडं देश कसा घडला तर आपल्याकडं ब्रिटिश आल्यानंतर हळूहळू हळूहळू राष्ट्र ही कल्पना उदयाला आलेली ब्रिटिश आल्यानंतर पूर्ण राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी जी काही राज्य यंत्रणा उभी केली प्रशासन उभं केलं एकसूत्री न्याय व्यवस्था उभी केली आणि मग सगळं दळणवळणाचं जाळं आणि त्यामधनं मग केरळ काश्मीर असं सगळं नातं वाटायला लागलं आणि मग आपण एका भूभागाचे नागरिक आहोत आपण राष्ट्रीय नागरिक हो। आहोत अशी एक जाणीव निर्माण आहे आणि त्याच्यातनं राष्ट्रीयत्वाची भावना डेव्हलप होताना ती राष्ट्रीय चळवळीतनं आली म्हणजे नेहरू गांधी काँग्रेस यांच्याबरोबर ती फुले आंबेडकरी चळवळीतनं पण राष्ट्रीयत्वाची भावना ती नंतर डेव्हलप झाली आणि विशेषतः राष्ट्र राज्याची कन्सेप्ट ही सत्तेचाळीसनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्यानंतर जो भारत नावाचा राष्ट्र लोकशाही देश जगातला सर्वात मोठा उदयाला आला तेव्हा राष्ट्र म्हणून ती उदयाला आली म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीपासून जगभर वेगवेगळ्या पद्धतीची राष्ट्र उदयाला आली तर अशी राष्ट्र नावाची कन्सेप्टच नव्हती त्या काळामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत बोलायचं झालं तर एक एक जात त्या काळाचं एक राष्ट्रक होतं आणि ते आपसात संघर्ष करायचं लढायचं आणि बाबासाहेबांचं दुसरं उदाहरणसुद्धा असं आहे राष्ट्राला धरून म्हटलेलं की भारत वारंवार पराभूत झालेला आहे त्याचं कारण जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्थेमध्ये तुम्ही सगळं श्रमाचं आणि श्रमिकांचं विभाजन केलेलं आहे म्हणजे क्षत्रियांना जर शस्त्र विद्या किंवा शस्त्र धारण करण्याचा अधिकार दिलेला असेल तर मूठभर क्षत्रिय जर का फितूर झाले मारले गेले तर देशाचं संरक्षण करणार कोण कारण खालच्या कोणत्याही जातींना तुम्ही शस्त्र धारण करण्याचा अधिकार दिलेला नाही म्हणून इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जातींच्या हातामध्ये शस्त्र दिलं म्हणजे सगळ्या जातींचं क्षत्रियकरण केलं आणि ज्या जाती शेतीत नव्हत्या त्यांना जमीन देऊन त्यांचं कुणबीकरण केलं शेतीकरण केलं ह्या वेगळ्या क्रांतीकडं बघितलं जात नाही स्वराज्याच्या शिवाजी महाराज हे असे मोठं राष्ट्रीय प्रतीक आहे की त्यांनी एक नवं राष्ट्रक उभं केलं होतं आपल्यामधलं आणि जे जातीय समतेचं होतं आणि सोर्सेस वाटल्या जाण्याचं होतं म्हणजे केवळ एकाच जातीकडं सगळे काही संसाधनं ठेवण्याचं चा। त्याच्यामध्ये कोणताही असा पायाभूत रचना शिवाजी महाराजांच्या राज्यात नव्हती ते विभाजन होत राहील संभाजीच्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांच्या कालखंडामध्येही दिसतं तर सर्वात महत्त्वाचा भाग आहे की ह्या मुद्द्याला जोडून असं म्हटलं पाहिजे की जी राष्ट्रभावना जी आहे ती तर खरे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दिसते नंतरच्या कालखंडामध्ये मात्र ती विलयाला गेली त्याला कारणीभूत पेशव्याच कारण पेशव्यांनी ज्या पद्धतीनं व्यवहार केला जर पेशवे हे देशभक्त आहे म्हणजे हे फार महत्त्वाचं असं आर्ग्युमेंट केलं जातं की इथली एकतदेशी सत्ता पेशव्यांची आहे आणि ती जणू देशाचा सगळा कारभार बघते आणि ती सगळ्यांना सांभाळते प्रेमानं असं काही नाही ती शोषण करते आणि दुसरा मुद्दा आहे की ती कशी काय राष्ट्रभक्त आणि येतदेशीय सत्ता आहे ती राष्ट्राची सत्ता आहे तर हे पेशवे शिवाजी महाराजांनी जे समुद्रावरचं आरमार उभं केलं आहे तो कानोजी आंगरे शिवाजी महाराजांचा मोठा सरसेनापती ज्या ज्या आरमाराचा त्या इंग्रजांच्या बरोबर जाऊन पेशव्यांनी शिवाजी महाराजांचा आरमार समुद्रात बुडवलं नष्ट केलं आणि ते आरमार बुडवल्यानंतर इंग्रजांनी जी फौज उभी केली मी जी बॉम्बे मरीन सेंटरची म आर्मी म्हणतो तिच्यामधनंच सर्वात पहिल्यांदा जे सैन्य भरती केले गेलेले ते खालच्या जातीचं आणि मुसलमानांचं होतं आणि त्याच्यामधनं महार बटालियनचा उदय झाला होता याला कुठं शिवाजी महाराजांची पण पार्श्वभूमी आहे लक्षात घ्या ते महार अचानक घेण्यामागं नुसते खालचे शोषित म्हणून नाही तर त्यांच्यामध्ये एक लढाऊ प्रेरणासुद्धा होती आणि मग त्यांनी ते स सैन्यात घेतले होते दुसरा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये होता की पेशवे जर का मराठ्यांचा आरमार बुडू शकतात तर ती राष्ट्रद्रोहाची कृती असत नाही का आणि पेशवे जो टिपू सुलतान भारताच्या वतीनं देश वाचवण्यासाठी नेपोलियनला बोलवत होता या देशामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी आणि इंग्रजांचा पराभव केला पाहिजे अशी शक्ती गोळा करत होता अशा वेळेस पेशव्यांनी आणि निजामाने इंग्रजांच्या बरोबर जाऊन टिपू सुलतानला मारलं तर ही देशद्रोहाची कृती आहे का थोडक्यात बोलायचं जर झालं तर हे युक्तिवाद कुठंच पटत नाही की महार सैनिक देशद्रोहे होते वगैरे हो कारण अशा अनेक देशद्रोह्यांच्या कृती पेशव्यांच्या आणि इतर मांडणाऱ्यांच्यावरतीच बुमरँसारख्या उलटू शकतात ही जास्त शक्यता आहे याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भेट दिली असं म्हटलं जातं ही जी महारसैनिकांची लढाऊ परंपरा आहे याचा प्रभाव हो बाबासाहेबांच्या पुढच्या चळवळीवरती होता का ही प्रेरणा त्यांची होती का त्यामुळं ही चळवळ गतिमान झाली का असं म्हणता येईल का निश्चित महारसैनिकांची जी लष्करी अर्थानं जी काही लढाऊ अशी आ, जी काही एक वारशाची आपण म्हणूया एक चळवळ म्हणता येणार नाही पण तिचा एक वारसा जो आहे तो आंबेडकर पूर्व कालखंडामध्ये जसा भीमा कोरेगावमध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल कालखंडामध्ये मलिक अंबर जो होता ज्यानं सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मराठी सैन्य उभं केलं त्या मलिक अंबरच्या कालखंडामध्ये सुद्धा महार सैनिक दिसत आहेत मराठ्यांच्या आणि कुणबी आणि सगळ्यांच्या बरोबर परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की भीमा कोरेगावचं युद्ध झाल्यानंतर नंतरचे जे अठराशे सत्तावन्नचं युद्ध झालं ज्याला बंड म्हटलं जातं त्याला राष्ट्रीय बंड म्हणतात काही लोक शिपायांचं बंड म्हणतात काही लोक म्हणतात ब्राह्मणी सामंतवाद्यांचं बंड म्हणतात फुल्यांनी तर साहित्यामध्ये भट पांड्यांचं बंड आहे कारण त्या बंडामध्ये राष्ट्राची भावना दिसत नाही आणि त्याच्याबद्दल आता अनेक नॅरेटिव्स पुढे येत शा आहे की अठराशे सत्तावन्नच्या बंडामध्ये आपण म्हणतो दलित इतिहास लेखनशास्त्र आलेले तर त्याच्यात झाशीच्या राणीपेक्षा झलकारी देवी जास्त त्वेषानं लढली किंवा मंगल पांडे हा देशप्रेमाने लढला नाही तर तो जातीच्या अभिमानानं इंग्रजांवर आणि दलितांवर डाफरत युद्ध करत होता याचे वेगवेगळे तथ्य पुढं आलेले आहे तर तो काय राष्ट्रनायक वगैरे नाही मंगलपांडे असंसुद्धा मानलं गेलेलं आहे आणि ते काही त्याच्यामध्ये तथ्यांश आहे मग काय आहे तर मग दलित इतिहास लेखनामध्ये उत्तर भारतामध्ये माता दिन नावाचा जो भंगी आहे जो रस्ता झाडतो आणि तो, तो पहिला अठराशे सत्तावनच्या बंडाचा नायक आहे हे पण लिहिलं गेलेलं आहे हे पण लक्षात येईल तर अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये सुद्धा महार रेजिमेंट जे आहे महार सैन्य जे आहे ते लढलं ब्रिटिशांच्या बाजूने आणि इथल्या वेगवेगळ्या ज्या सत्ता होत्या करा त्यांच्याविरुद्ध ब्रिटिशांनी त्यांना उभं पण केलं नंतरच्या कालखंडामध्ये छोटे मोठे युद्ध झाले अफगाणिस्तान वगैरे त्या बाउंड्रीला जे युद्ध झाले त्याच्यामध्ये सुद्धा महारसैनिकांना नेण्यात आलं परंतु एक गोष्ट इथं आधुरेखित कॅ केली पाहिजे की महा महार जेव्हा सैन्यामध्ये गेले त्यामुळं त्या, त्या इथलं पेशव्यांचं सैन्य असेल आणि इंग्रजांचं सैन्य याच्यामधला एक सामाजिक फरक आहे पेशव्यांच्या सोबत राहून जातीय दर्जामध्ये काही फरक पडत नाही तुम्ही सैनिक झाला तरी महार असो की मांग असो हां परंतु इंग्रज आल्यामुळं इंग्रजांची जी आधुनिक विचारसरणी आहे त्यांचा जो समतेचा व्यवहार आहे त्यांचं जे खानपान आहे एकत्र आणि राहणीमान सुधारतं आहे सगळ्या प्रकारचं तर इंग्रजांनी नुष्क नुसतं लष्करी पे शे सेवांमध्ये आशपुरुषांना घेतलं नव्हतं तर त्यांना सार्वजनिक शिक्षणाचा लाभ झाला त्याच्यामुळे शिक्षित झाल्यामुळे एक वेगळं भान आलं त्याचबरोबर प्रशासकीय सेवांमध्ये रेल्वेमध्ये ब्रिटिशांनी घेतलं तर भीमा कोरेगाव हे मुख्य कारण मानलं जातं की ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर दलितांसाठी एक वेगळा अस्पृश्य जातींसाठी एक वेगळ्या विकासाचा अवकाश खुला झाला की ज्याच्यामधून फुल्यांचा उदय झाला ज्याच्यामधून बाबासाहेब आंबेडकरांचा उदय झाला आणि महत्त्वाच्या सूत्राकडे आपण येतोय की बाबासाहेबांचं घर जे आहे जिथनं बाबासाहेबांचा उदय झाला ते घर लष्करी पेशातून आलेलं आहे अर्थात बाबासाहेबांचे वडील जे रामजी बाबा जे राम आहे ते सुभेदार आहे सैन्यामध्ये आणि बाबासाहेबांच्या बरोबर सुरुवातीच्या कालखंडामध्ये चळवळीमध्ये सहभागी झालेले किंवा त्या ज्याला आंबेडकर पूर्व चळवळ म्हणतो त्याच्यामध्ये लष्करी पेशातनं आलेल्या लोकांनी मुंबई आणि मुंबई प्रांतामध्ये दलितांची मोठी चळवळ सुरू केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये मोठं नाव येतं शिवराम जानबा कांबळेंचं शिवराम जानबा कांबळे हे मोठे बुजुर्ग नेतृत्व होतं आणि त्यांनीच शेवटी बाबासाहेबांना जेव्हा बाबासाहेब यंग आणि त्यावेळचे तरुण होते नेतृत्व त्यांना घेऊन ते म्हणजे ती जी तारीख आहे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला म्हणजे महाडच्या सत्याग्रहाच्या अगोदर आणि समता संघ स्थापन करण्याच्या अगोदर किंवा काळा मंदिर मन मं, मं, मंदिर सत्याग्रहाच्या अगोदरची घटना आहे तर बाबासाहेबांना घेऊन ते भीमा कोरेगावला आले आता त्याच्यामागची पार्श्वभूमी अशी होती की ब्रिटिशांनी Uh, महार सैनिकांना वेगवेगळ्या कालखंडामध्ये वापरलेलं होतं आणि मध्येच त्यांची भरती बंद करून टाकली होती पहिलं महायुद्ध सुरू झालं पुन्हा वापरलं आणि नंतर पुन्हा अठराशे uh, अठराला युद्ध संपल्यानंतर महार सैनिकांना स से, महारांना सैनिक आणि पोलीसमध्ये आम्ही घेणार नाही असं ब्रिटिशांनी जाहीरच केलं आता हे ब्रिटिश असं का करत होते तर ब्रिटिशांची जी सत्ता होती ती अर्थातच इथली जे उच्च जातीय जे होते त्यांच्याशी साठं लोटं करून आलेली ब्रिटिशांशी सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर वरच्या जातींचा धाक ब्रिटिशांवर होताच त्यामुळं अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर त्यांनी करारनामा जेव्हा केला नाणीचा जाहीरनामा त्याच्यामध्ये सांगितलं की तुमच्या धर्मात आणि जातीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही आणि याचा अर्थ सरळच होता की महारांना आम्ही सैनिकात घेणार नाही म्हणजे वरच्या जातीचा दबाव हा ब्रिटिशांवर असल्यामुळे खालच्या जातीतल्या सैनिकांना तुम्ही घेऊ नका हा मनुस्मृतीचा कायदा पण आहे शस्त्र हातात देऊन आता म्हणजे त्यांचं कोणते स्तर उंचावू नये तर अगोदरच सैन्यात गेलेले भान आलेले अगोदरचे सैनिक नंतरचे सैनिक यांच्यामध्ये एक प्रकारची जी घुसळण झाली आणि त्यांना जाणीव झाली की आपली भरती बंद केलेली आहे आणि ब्रिटिशांनी हे जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि मग शिवराम जानबा कांबळेंनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की लष्करामध्ये महारांची भरती बंद केलेली आहे आणि आपल्याला ही चळवळ हातात घेतली पाहिजे नोकऱ्यांची कारण नोकऱ्यांमध्ये दलित जास्त संख्येनं गेले तर आपलं राहणीमान बदलेल आणि आपल्याला वेगळ्या पद्धतीनं जाती व्यवस्थेच्या विरुद्ध प्रतिकार करून आपलं स्थान बरोबर आपल्याला जातीव्यवस्था मोडता येईल असं शिवराम दानबा कांबळेंचं एक जे काही आकलन दिसतं त्याला बाबासाहेब सहमत आहेत आणि म्हणून बाबासाहेब बाबासाहेब एकदाच आलेले बरं काही अगोदर नोंदवलं पाहिजे वारंवार गेलेलं नाहीत त्या भीमाकुरेगावला ती प एकमेव घटना आहे आणि मग तिथं गेल्यानंतर मागं जे आपण सगळी चर्चा करत आलो देशद्रोह वगैरे बाबासाहेबांनी तिथं अत्यंत जळजळीत क्रांतिकारी भाषण केलेलं आहे आणि ते भाषणामध्येच त्यांनी सांगितले की इथली जाती व्यवस्था किती वाईट आहे की आमच्यासारख्या जातीच्या परी शेवटी असलेले अस्पृश्य मानले गेलेले हे जे बहिष्कृत वर्ग आहेत बहिष्कृत जाती आहेत की यांना नाइलाजच राह म्हणजे कोणताच इलाज नसतो परकीय सत्तेची मदत घेतल्या वाचून आम्हाला राहताच येत नाही इथं आणि मग इतकी वाईट अवस्था आमच्यावर आणलेली असताना हे वाईट गोष्ट आहे की आम्ही आमच्या इथल्या एकशीय जे शोषण करतात त्यांच्याविरुद्ध शस्त्र उगारलं यांची मदत घेऊन आणि यांची सत्ता आणली कारण हे बाय प्रॉडक्ट आहे आम्हाला असं अपेक्षित नाही दुसऱ्यांची सत्ता येऊ आम्हाला आमची मुक्ती अपेक्षित आहे पण ते करत असताना बाय प्रॉडक्टली ब्रिटिशांची सत्ता आली ही वाईट घटना आहे असं बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये सांगितलं तर बाबासाहेबांची जी चळवळ आहे बाबासाहेब खरे तर मानगावला आले नेतृत्वाचा उदय मानगावला झाला एकोणीसशे वीसला परंतु नंतर पुन्हा शिक्षणाला निघून गेले बाबासाहेब आणि मग बाबासाहेब जेव्हा आले तेवीसला तर तेवीस ते सत्तावीस या कालखंडामध्ये बहिष्कृत इतकारणी सभेच्या अंतर्गत काम करत होते आणि नंतर त्या अंतर्गत त्यांनी हा कार्यक्रम घेतला की लष्करामध्ये महाराजांची भरती झाली पाहिजे आणि मग शिवराम जानबा कांबळे म्हणजे खरा उदय जो आहे नेतृत्व घडणेचा जो कालखंड आहे बाबासाहेबांचा तो असा एका अर्थाने जोडला जातो तो भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीशी किंवा त्या घटनेशी जोडला जातो आणि म्हणून त्याला दुसरा एक आयाम प्राप्त होतो की जसा महार शूर सैनिकांच्या लढ्याचा पार्श्वभूमीचा भाग आहे तसाच बाबासाहेब आंबेडकरांनी जिथनं एक क्रांतिकारी चळवळ स्पुल्लिंग चेतवलं तो दुसरा दिवस म्हणजे एक जानेवारी सत्तावीसचा तिथून पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आणि चवळं वेग घेताना दिसतं ते असे दोन बिंदू इतिहासामध्ये दिसतील आपल्याला त्याच्यानंतर काशीराम पण तिथे आले होते आणि काही संघटना दलित पैंथर असेल आणि असं दिसतं की त्या अगोदर चैत्यभूमी असेल किंवा दीक्षाभूमी असेल या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांची गर्दी असायची तोपर्यंत भीमा कोरेगावला आत्ता जशी अनुयायी येतात तितके अनु अनुयायी येताना दिसत नव्हते ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली तिथं येऊन अभिवादन करण्याची साधारणतः हे जे आहे म युद्ध झाल्यानंतर युद्ध झाल्यानंतर एक तीन चार वर्षामध्ये तिथं बांधकाम झालं आणि तो स्तंभ बांधण्यात आला त्याला विजय स्तंभ म्हणतात त्याच्यावर बावीस शहीद झालेले जे महार आहेत ज्यांच्या नावाच्या मागे नाक नाक लिहिलं आहे राय नाक सोमनाक तर नाक, नाक याचा अर्थ नाईक किंवा नाग वंशाचे अशा अर्थाने त्याची उपपत्ती लावली जाते तो हा जो स्तंभ आहे तो बांधल्यानंतर अठराशे सत्तावन्नपर्यंत महारसैनिकांची पलटण ब्रिटिशांच्या तिमतीला होती याचा अर्थ त्यातले काही म्हणूया आपण बारकावे शोधले पाहिजे इतिहासामध्ये जोपर्यंत ब्रिटिशांची लष्करी मोहीम सुरू होती तोपर्यंत त्यांचा शिरस्ता होता की वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख करून सैनिकांना चेतवलं पाहिजे त्यांनी मार्शल रेस थेरी आणली आपल्या देशामध्ये कास्टवर कास्ट, कास्ट बेस्ड मार्शलस थेअरी आहे हां मार्शल कास्ट मार म्हणजे कसं आहे की शस्त्रकोणी धारण करायचं तर ब्राह्मणांनी शस्त्रकोणी धारण करायचं तर क्षत्रियांनी आणि ब्राह्मणांनी काय करायचं तर त्यांना राजपद बहाल करायचं म्हणजे राज्याभिषेक करायचा आणि ब्राह्मण सर्वोच्च जात पुरोहित तिनं करायचं म्हणजे शस्त्र धारण करणं हे फक्त क्षत्रिय जातीचं किंवा वर्णाचं कर्तृत्व आहे असं जातीमध्ये मानलं जातं तर मग जातीच्या आधारावर शस्त्र धारण करणं राज्य करणं लढाई करणं हे ठरलेलं आहे याला छेद देणारी थेरी जी आहे थे ती ब्रिटिशांकडून आली ते मार्शल रेस ती वर्गीय थेरी आहे बोपन क्लासमधनं आलेली मग इथं लढाऊ जाती कोण आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या जाती हेरल्या मग त्याच्यामधली मा महाराष्ट्रातली लढाऊ जात महार जात आहे दुसरी मराठा कुणबी जात आहे तर त्या दोघींच्यावरनं महाराष्ट्र हे नाव पडलेलं असं त्याला एक परंपरा आहे तर महार जी जात आहे ती तिची का ती, जी काही लष्करी परंपरा आहे ती तिला एक वेगळ्या पद्धतीनं मार्शल रेस थेअरीमध्ये कुंपण्यात आलं तर त्या काळामध्ये जे मिलिटरी प्रशिक्षण व्हायचं त्याच्यामध्ये भीमा कोरेगावच्या युद्धाबद्दलची माहिती दिली जायची आणि सैनिकांना चेतवलं जायचं आणि मग वेगवेगळ्या जातीच्या ज्या बटालियन झाल्या की ज्याच्यामध्ये गोरखा बटालियन असेल ज्याच्यामध्ये शिकांशी बटालियन जाट बटालियन असेल राजपूत बटालियन असेल तशी महार बटालियन होते आणि वेगवेगळ्या बटालियनमध्ये भीमा कोरेगावचं उदाहरणं दिलं जायचं महारसैनिकांना महार सैनिकांच्या लढ्याचा इतिहास सांगितला जायचा ते दिवस साजरे केले जायचे तर माझा एक अंदाज आहे याचे आपल्याला बारकामीने सगळे पुरावे शोधले पाहिजे की पर्यंत तरी युद्ध होईपर्यंत ब्रिटिशांचं सैन्य महारपलटणीसह किंवा इतर सगळ्या पलटणीसह भीमा कोरेगावला अभिवादनाला येत असावेत नंतरच्या काळामध्ये तो खंड पडत गेलेला आहे राणीचा जाहीरनामा आल्यानंतर महारांची पुन्हा भरती कमी केली पुन्हा पहिल्या महायुद्धात घेतली त्यांनी भरती सुरू केली तर ही एक अशी एक दिसते त्याच्यामध्ये तर मुख्य मुद्दा काय की भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आ, दलित मुक्तीच्या चळवळीमध्ये प्रेरणास्त्रोत केव्हा केव्हा बनला म्हणजे साधारणतः आंबेडकरी चळ चळवळीमध्ये दोन स्थानं खूप महत्त्वाची मा मानली जातात एक म्हणजे दीक्षाभूमी नागपूरला आणि दुसरं म्हणजे बाबासाहेबांचं सा महानिर्वाण झालेले चैत्यभूमी पण आता एक तिसरं स्थान म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये जिथं गर्दी होते पण अजून त्यांना एवढं मोठं स्वरूप आलेलं नाही दीक्षाभूमीला कायम गर्दी असते चैत्यभूमीला वारंवार लोक जात असतात तिथं एक प्रकारचं एक असं संरचनात्मक म्हणजे तिथं तयार झालेले तिथं पुस्तकांचा एक मोठा मेळावा असतो सगळे विचारवंत सगळे कार्यकर्ते सगळे जनता तिथं भेटत असते दोन्हीकडे हे दिसतं दीक्षाभूमीला पण आणि चैत्यभूमीला पण पण अजून अशा पद्धतीचं एक काय म्हणूया चळवळीचं ऊर्जास्वल स्वरूप जे माणसं भेटण्याचं स्थान म्हणून भीमा कोरेगावला आलेलं नाही म्हणजे मी काय त्याच्यावर टिप्पणी तिक करत नाही परंतु आजही भीमा कोरेगावला एक थोडंसं एकाच वेळी त्याच्यामध्ये ऐतिहासिक स्मरणाची पण एक भावना आहे पण त्याचबरोबर त्याला एक यात्रेचं स्वरूप आलेलं आहे की जे कधीकधी आपल्याला इतिहासात घेऊन जातं आणि भविष्यातले लढे जे करण्याचा आपल्याला प्लॅन करायला पाहिजे त्याच्याबद्दलच्या आपण चर्चा आता तिथं मागच्या काही वर्षांपासनं नेहमीप्रमाणे सभा व्हायला लागलेल्या आहेत पुस्तकाचे स्टॉल कमी दिसतात अजून भीमा कोरेगावला तर भीमा कोरेगाव अजून काही दिवसांनी कदाचित का असं स्थान बनेल पण मग आ, हे इतिहासात केव्हा उदयाला आलं मग असे मी म्हणालो की बाबासाहेब एकदाच आले वारंवार आलेले नाही बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये तर मला नाही वाटत असं उदाहरण पुन्हा दिसतं की पुन्हा भीमा कोरेगावला गर्दी झाली आणि पुन्हा जाऊ लागले हे थोडंसं आहे आंबेडकर आंबेडकरांच्या नंतरची जी चळवळ आलेली आहे ज्याला आंबेडकरोत्तर चळवळ म्हणतो त्याच्यामध्ये दलित पॅन्थरच्या कालखंडामध्ये भीमा कोरेगावची चर्चा सुरू झाली आणि भीमा कोरेगावला काही प्रमाणामध्ये लोक जाऊ लागले नंतर मात्र सर्वात जास्त उदय ज्याला आपण म्हणूया तो एकोणीसशे नव्वद नंतरचा आहे विशेषतः जागतिकरणाचा कालखंड आहे आणि मग त्या कालखंडामध्ये किंवा त्याच्या अगोदर कांशीरामचा जो उदय झालेला होता कांशीरामांनी डी एस फोर काढली त्याच्यानंतर बसपा काढलं आणि बामसेब काढलं म्हणजे एकाच वेळी नौकदारांची संघटना वेगवेगळे स चळवळीचे व्यूहरचना त्यांनी केलेली होती आणि मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे दलितांचे आणि बहुजनांचे प्रेरणास्त्रोत त्यांच्या जागा शोधायला सुरुवात केली आणि त्या अभ्यासातनं त्यांना पुन्हा पुनर्स्मरण झालं की भीमा कोरेगाव एक महत्त्वाचा स्तंभ आहे आणि सर्वात मोठा रोल जसा आपण कांशीराम यांचा उल्लेख करतो की त्यांनी एक तिथं पायंडा पाडला जाण्याचा तिथं भीमा कोरेगावला एक जानेवारीला नेहमी जायचं आणि त्याचं एक स्वरूप वेगळं आहे की नववर्षाला लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा देत असतात ते सेक्युलर वर्ष आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आदल्या रात्रीपासून दुसऱ्या दिवसापर्यंत पार्टी करत असतात लोक परंतु कोरेगावच्या ह्या यात्रेचा एक नवा प्रघात विशेषतः नव्वदनंतर असा पडला की हे नवं वर्ष आम्ही गेल्या वर्षामध्ये चळवळीचा काय जमा खर्च आहे तो मांडायचा आणि भविष्यात काय करायला पाहिजे असं प्रेरणा देणारं असं एक स्वरूप नव्वदनंतर दिसलं आणि सर्वात जास्त गर्दीचं स्थान साधारणतः ते दोन हजारच्या नंतर व्हायला लागलं ला आणि अलीकडं तर त्याला तुफान गर्दी व्हायचं कारण काय होतं की त्याला दोनशे वर्षं झाली आणि भरपूर त्याचा काय म्हणूया एक वेग वेगळ्या अर्थानं सोशल मीडिया आल्यानंतर त्याचा एक प्रचार झाला ती माहिती झाली आणि आणखी एक वाईट घटना अशी की दोन दोन हजार अठराला जानेवारीला जो तिथल्या अनुयांवर हल्ला क हिंदुत्ववादी संघटनेने हल्ला केला त्याच्यानंतर ही घटना जगभर गेली वेगळ्या अर्थाने आणि मग ती चर्चेत आली आणि मग तिचा इतिहास काय तिचं सध्याचं राजकारण काय याच्याबद्दलच्या चर्चा खऱ्या सुरू झाल्या तर तो, तो एक मोठा असा पट आहे ह्या सगळ्या उत्तराच्या अनुषंगाने तो उलगडता येतो सर्व कुटुंबासाठी कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालक श्री गणेश कलेक्शन अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गारमेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न वस्त्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये माल नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मागणी प्रशस्त व भव्य दालन कपडे खरेदीचा मनमुरात आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन प्रोपरायटर शरद हरुगडे आमचा पत्ता वाझरटोळ आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली